हॅलो एवरीवन एंड अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट टूचे जे रिमेनिंग क्वेश्चन्स होते ते कंटिन्यू करू सो so, आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट जो एम सी क्यू टाईप ऑफ क्वेश्चन होता त्याचे चार प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व केले आहेत आणि आज पाचव्या प्रॉब्लेमपासून सुरू करू ह्या फिफ्थ प्रॉब्लेममध्ये का दिलं आहे हा जो नंबर आहे याला पी बाय क्यूच्या फॉममध्ये फाइंड आउट करा आणि जी व्हॅल्यू येईल ती मग ह्या ऑप्शन मधून शोधायची आहे सो सगळ्यात आधी अशा क्वेश्चनसाठी आपण काय करायचो की एक्स इक्वल टू जो नंबर दिलेला आहे तो लिहून घ्यायचो बरोबर हे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले आहेत म्हणून मी इथं एक शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगते आता हा पॉईंट काय रिप्रेझेंट करतो की हा नंबर रिकरिंग आहे रिकरिंग म्हणजे काय असतो रिपीट होतोय सो so, आपण याला असं लिहू शकतो करेक्ट फोर वर डॉट दिला आहे म्हणजे फोर रिपीट होतो आहे म्हणून मी हा डॉट काढला आणि याच्या जागी याला रिपीट केलं एक गोष्ट लक्षात ठेवा की किती नंबर रिपीट होत आहे फक्त सिंगल म्हणून इथं येणार टेन एक्स जर दोन नंबर रिपीट असते तर आपण हंड्रेड एक्स घेतलं असतं म्हणजे हा एक नंबर रिपीट होतोय म्हणून एक झिरो दोन नंबर रिपीट होत असतात तर दोन झिरो आले असते कळालं आता टेन एक्स कसं लिहिणार मग टेन मल्टीप्लायड बाय एक्स एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे झिरो पॉईंट फोर 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 सो ऑन याला जर आपण टेनने मल्टिप्लाय केलं तर हा जो डेसिमल पॉईंट असतो हा पुढच्या घरात शिफ्ट होतो म्हणून आन्सर येणार फोर पॉईंट फोर 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 सो ऑन यालाच आपण कसं लिहू शकतो मग फोर पॉईंट फोर हा रिपिटेटिंग आहे म्हणून ते काढून टाकलं आणि याच्या डोक्यावर परत हा डॉट लिहिला समजला सेम आला एक्सची ची व्हॅल्यूवाली झिरो पॉईंट फोर रिपिटेटेड आणि टेन एक्स ची व्हॅल्यूवाली फोर पॉईंट फोर त्याच्या डोक्यावर हा डॉट इथपर्यंत क्लिअर आहे पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो मग हा टेन ला घेतो त्याच्यामधून जो हा एक एक्स होता तो मायनस करतो टेन एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे फोर पॉईंट फोर आणि एक्सची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट फोर सिंपल टेन एक्समधून मधून एक, 4. 4, एक एक्स एक एक गेला तर किती येतो नाईन एक्स आणि ह्या दोघांचं सप्ट्रॅक्शन केलं तर काय येणार आहे फोर पॉईंट झिरो त्याच्या डोक्यावर हा बार सिम्पल इथं आलं नाईन एक्स इक्वल टू आता झिरो कितीही वेळेस रिपीट झाला तरी लिहिला किंवा नाही लिहिला सेमच असतो सिम्पल आहे तुम्ही फोर पॉईंट झिरो 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 लिहा किंवा फोर लिहा हे दोघं पण व्हॅल्यू सेम आहे म्हणून आपण इथं काय केलं फोर पॉईंट झिरोचा हा जो रिपीटेड होता याला फक्त फोर लिहिलं आता एक्स इक्वल टू काय येणार मग नाईन इकडं डिव्हिजनमध्ये गेला सो आन्सर इज फोर बाय नाईन हे आन्सर चार मध्ये चेक करा कुठं आहे करेक्ट सो वी गॉट ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर फाईव्हचा आन्सर आला आहे ऑप्शन नंबर ए विच इज फोर डिवाइड बाय नाईन सिम्पल होता आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे कळालं असेल आपण जाऊयात पुढच्या कडे पुढच्या क्वेश्चन मध्ये मला विचारलेलं आहे की व्हॉट इज अंडर रूट ऑफ एन इफ एन इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर एन परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे तर तो कुठला नंबर असेल नॅचरल नंबर असेल परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय असतो आधी ते बघू फोर फोर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कारण याला जर आपण स्क्वेअर रूट केलं तर त्याचा आन्सर येतं टू थ्री परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का नाही कारण याचा आन्सर आपण काढू शकत नाही म्हणून आता हा नंबर तुम्ही डोक्यात ठेवायचा आणि ऑप्शन्स चेक करायचे पहिलं ऑप्शन आहे नॅचरल नंबर असतो का ऑफकोर्स नाही सो पहिलं ऑप्शन तर कट झालं दुसरं ऑप्शन आहे तो रॅशनल नंबर असतो का रॅशनल नंबर म्हणजे काय पी बाय क्यू आहे का पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये नाही म्हणून हा सुद्धा कट झाला तिसरा ऑप्शन आहे तो इरॅशनल नंबर आहे का हो कारण आपण याची व्हॅल्यूज काढू शकत नाहीये तो हा नंबर असतो आणि ऑप्शन नंबर डी तर असंही येणार नाही अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट केलं जर अंडर रूट ऑफ एन असा नंबर आहे ज्याच्यात एनची व्हॅल्यू परफेक्ट स्क्वेअर नाहीये म्हणजे आपण याचा आन्सर काढू शकत नाही अशा नंबरला आपण कुठला नंबर म्हणतो इरॅशनल नंबर, नंबर। सिम्पल होता एक एक्झाम्पलने आपल्याला ह्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं कळालं क्वेश्चन नंबर सेवन वीच ऑफ द फॉलोविंग इज नॉट सड आता कुठला सड आहे किंवा नाहीये हे कसं फाइंड आऊट करायचं याच्यासाठी तुम्हाला याच्या मागचे व्हिडिओज बघावे लागेल आता मी इथं डायरेक्टली शोधत आहे की कुठला सड नाही आहे ठीक आहे सड म्हणजे काय असतो की असा नंबर ज्याची आपण व्हॅल्यू काढू शकत नाही याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे नाही कारण अंडर रूट ऑफ सेवन आपल्याला व्हॅल्यू माहितीच नाही याला म्हणतात इर नंबर सिंपल भाषेमध्ये करेक्ट दिस इज अ इरॅशनल नंबर सो हा सड आहे दुसरा क्यूब रूट ऑफ सेवन क्यूब रूट ऑफ सेवन्टीन याला आपण अजून परत डिव्हाइड करू शकतो का 17 ला एकदा तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ पॉज करा कॅल्क्युलेशन करून बघा मी इथे डायरेक्टली तुम्हाला सांगते की हा सेवन्टीन आपण परत डिव्हाइड करू शकत नाही हा सुद्धा इरॅशनल नंबर आहे ठीक आहे आणि जो इरॅशनल नंबर असतो त्याला आपण इन शॉर्ट सड असं म्हणतो म्हणून हा सुद्धा काय आहे सड आहे पुढचा नंबर बघू क्यूब रूट ऑफ सिक्स्टी फोर आता सिक्स्टी फोरला आपण परत डिवाइड करू शकतो का एकदा चेक करून बघा सिक्स्टी फोरला परत आपण डिवाइड करू शकतो का यस सिक्स्टी फोर आपण कसं लिहू शकतो फोर मल्टीप्लाइड बाय फोर मल्टीप्लाइड बाय फोर ठीक आहे सिक्स्टी फोरला आपण असं डिवाइड केलं आता क्यूब रूट ऑफ फोर मल्टीप्लायड बाय फोर मल्टिप्लायड बाय फोर केलं तर काय आन्सर येणार आहे फोर सो ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला फोर हा इरॅशनल नंबर नाही आहे आणि हा आहे नॉट अ सर्ड कारण याचा आन्सर आपल्याला इथं मिळालं आहे सो दिस इज अवर आन्सर पण आपण आता काय करणार ऑप्शन नंबर डी पण बघून घेऊ ऑप्शन नंबर डी दिलेला आहे अंडर रूट ऑफ वन नाईन्टी थ्री आणि याला सुद्धा आपण डिवाइड करू शकत नाही आणि दिस इज ऑल्सो अ इरॅशनल नंबर ठीक आहे सो so ह्या क्वेश्चनचं आपल्याला का आन्सर काय मिळालं ऑप्शन नंबर सी लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे आय थिंक क्वेश्चन नंबर एट राहिलाय आपला आधी तो करून घेऊ ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑर्डर ऑफ द सड विचारलेला आहे सो ऑर्डर ऑफ द सड कसं फाइंड आउट करतात ते बघूया सपोज माझ्याकडे हा दिलेला आहे अंडर रूट ऑफ थ्री अंडर रूट म्हटलं तर याची ऑर्डर काय ते नेहमी सपोज क्यूब रूट ऑफ थ्री असतं तर याची ऑर्डर काय होती यस दिस वन थ्री सपोज फोर्थ रूट ऑफ फाईव्ह असतं तर याची ऑर्डर काय होती दिस वन विच इज फोर हे कळायला ऑर्डर कसं काढतात आता आपल्याला ह्या सर्टची ऑर्डर काढायची आहे सिम्पल आधी जे क्वेश्चन मध्ये दिला आहे मी ते लिहून घेते म्हणजे आपल्याला सोपं जाईल आपण याला आपण आता डिवाइड करू ठीक आहे एक हे दिलेलं आहे आणि एक हे दिलेलं आहे बरोबर याला आपण असं डिफरंट करून घेतलं ह्या क्यूब रूटची ऑर्डर काय येणार आहे थ्री ह्या स्क्वेअर रूटची ऑर्डर काय आहे जिथं नसतो तिथं आपण काय घेतो टू सो थ्री आणि टू हे दोन मिळाले पण हे दोघं एकत्र आहेत म्हणून याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर येतं सिक्स सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ सर ऑप्शन नंबर सी विच इज सिक्स ठीक आहे एकदम सोपा प्रश्न होता याच्यामध्ये आपल्याला फक्त ऑर्डर फाइंड आउट करायची होती आणि ती ऑर्डर आपण मल्टिप्लाय केली आन्सर मिळाला आपल्याला सिक्स क्वेश्चन नंबर नाईन विच वन ऑफ द कॉन्ज्युगेट पेयर ऑफ टू अंडर रूट ऑफ फाईव प्लस अंडर रूट ऑफ थ्री आता कॉन्ज्युगेट पेयर म्हणजे काय असतं अशी पेयर जी ह्या पेयरपेक्षा अपोजिट असेल आता अपोजिट म्हणजे काय हे बघू अपोजिट म्हणजे काय करायचं साईन चेंज करायचे त्याला म्हणतात कॉन्ज्युगेट पेयर इथं पॉझिटिव्ह आहे इथं आला निगेटिव्ह ठीक आहे हा होता प्लस पॉझिटिव्ह रूट थ्री आपण केलं याला मायनस पॉझिटिव्ह रूट थ्री सो ह्या पेयरची ही झाली कॉन्ज्युगेट पेयर ठीक आहे आता दुसरं अजून आपण काय करू शकतो ते पण बघू आपण ही साईन चेंज केली आपण याची साईन पण चेंज करू शकतो करेक्ट आहे हा इथं काय असतो नेहमी पॉझिटिव्ह याला पण आपण निगेटिव्ह करू शकतो राईट आहे पण लक्षात ठेवायचं की एका टायमाला आपण एकच साईन चेंज करत आहे जर तुम्ही दोघं पण साईन चेंज केले तर ती कॉन्ज्युगेट पेअरमध्ये मध्ये येत नाही हे दोन काढले पेअर आपण अजून तिसरा पेअर कुठला येऊ शकतो का नाही कारण आपल्याकडे दोनच नंबर्स आहे एकदा आपण या नंबरची साईन चेंज केली आणि एकदा या नंबरची साईन चेंज केली ऑप्शनमध्ये चेक करा की कुठला ऑप्शन्स करेक्ट आहे फर्स्ट ऑप्शन बघितलं ह्या दोघांपैकी आहे का यस सेकेंड ऑप्शन बघितलं ह्या दोघांपैकी नाही आहे थर्ड ऑप्शन विच इज अल्सो नॉट याच्यामध्ये तर ह्या व्हॅल्यूज बदलून दिल्या फोर्थ ऑप्शन पण करेक्ट इनकरेक्ट आहे तो कॉन्ज्युगेट पेयर आपल्याला कुठली मिळाली मग मायनस टू अंडर रूट ऑफ फाईव्ह प्लस अंडर रूट ऑफ थ्री जी आपण ही सेकंड काढली ठीक आहे कॉन्ज्युगेट पेयर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण एक नंबरची साईन चेंज करतो सिम्पल त्याला म्हणतात कॉन्ज्युगेट पेयर पण लक्षात ठेवा की एका वेळी आपण फक्त एकच साइन चेंज करत आहोत दॅट्स इट ह्या प्रश्नाचा लास्ट क्वेश्चन आहे आपला आपण जे सी क्यू क्वेश्चन बघत होतो त्याच्यातला हा लास्ट असणार आहे दॅट्स इट याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की ही जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे ही फाइंड आऊट करायची आहे तो सिंपल क्वेश्चन मध्ये दिलेलं लिहून घेऊ कळालं आता याला सॉल्व कसं करायचं सगळ्यात आधी तर जे मध्ये दिलेलं असतं किंवा ब्रॅकेट्समध्ये दिलेलं असतं ते सॉल्व्ह करायचं हे रूल आय थिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामुळे मी ह्या रूलवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करत नाहीये पहिलं असतं ब्रॅकेट सॉल्व करायचं दुसरा रूल असतो मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन सॉल्व्ह करायचं तो याच्यामधून आपण काय सॉल्व्ह करणार मग आता मल्टिप्लिकेशन सो पुढचा स्टेप आला ट्वेल्व मायनस ट्वेंटी मल्टीप्लाइड बाय फोर किती येतो एटी नेक्स्ट आता फक्त ट्वेल्व मायनस एटी चुरला आहे तर ट्वेल्व मायनस एटी केलं तर आन्सर आलं मायनस सिक्स्टी एट ह्या पॉईंटला असे किती सारे स्टुडंट्स असतील जे ऑप्शन नंबर ए टीक करून येतील आणि इथंच तुमचा मार्क कम्प्लिटली झिरो मार्क्स मिळेल तुम्हाला का कारण लक्षात ठेवा की आपल्याला ॲप्सोल्युट व्हॅल्यू काढायची आहे आणि ही ॲपसुल्युट व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह नसते आठवलं सो हा जो मायनस सिक्स्टी एट आहे याची जेव्हा आपण ही ॲपसुल्युट व्हॅल्यू काढू तेव्हा त्याचं ऑप्शन काय येणार आहे प्लस सिक्स्टी एट आणि आन्सर आलं बी सो दिस इज द करेक्ट आन्सर जर तुम्ही इथंच स्टॉप करून ऑप्शन नंबर ए टिक केला म्हणजे तुमचे हंड्रेड पर्सेंट मार्क्स इथं गेले एवढी मेहनत केली एवढं सगळं सॉल्व्ह केलं तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली झिरो मार्क्स मिळतात लक्षात ठेवायचं की आपण प्रॉब्लेम कुठपर्यंत सॉल्व्ह करतो आहे ऍक्च्युली त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे हे कळालं असेल आता की एवढीशी छोटीशी मिस्टेक आपण जर केली तर आपले मार्क्स जाऊ शकतात इथं आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू शोधायची होती दॅट्स इट सो आपण दोन व्हिडिओजमध्ये हा जो क्वेश्चन नंबर वन होता ज्याच्यामध्ये दहा एम सी कू क्वेश्चन दिले होते ते सगळे इन डिटेल सॉल्व्ह करून सोडवलेले आहेत काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात मी नेहमी तुमचे डाउट सॉल्व्ह करण्याचं ट्राय करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा